आजही 24 तास एक पाऊल पुढे। राजश्री छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्रांतीचे अग्रदूत म्हणून मान्यता पावलेले थोर राजे, पण अशा या थोर राजाचं जन्मठिकाण असणाऱ्या कोल्हापुरातल्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या सुशोभीकरणाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय। पाहूया यासंदर्भातला रिपोर्ट। राज्यकारभाराची सूत्र हाती घेतल्यापासून अखेरच्या क्षणापर्यंत सत्ता आणि शक्तीचा केवळ जनकल्याणासाठी उपयोग करणारे थोर राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज। अशा या राजांच्या जन्मस्थळ विकासासाठी राज्य सरकारनं 10 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय, पण या निधीचा काही ठिकाणी चुकीचा वापर होत असल्याचं दिसून आलंय। जन्मस्थळाच्या स्मारकासाठी लागणाऱ्या खापऱ्या या शाहू काळाशी सुसंगत अशा मंगलोरी बसवायच्या होत्या, पण वास्तुविशारद अमरजा निंबाळकर, पुरातत्व विभाग आणि ठेकेदार यांनी शाहू जन्मस्थळ विकास संवर्धन समितीच्या मागणीत धुडकावत 400 रुपये ब्रास असणाऱ्या मंगलोरी खापऱ्यांऐवजी 950 रुपये इतकी दुप्पट किमतीच्या इलेबिना कॉन्क्रीट स्टाईल खापऱ्या बसवल्यात। त्यामुळे नागरिकांसह शाहू जन्मस्थळ विकास संवर्धन समितीच्या सदस्यांनी आणि जाणकारांनी संताप व्यक्त केलाय। या ज्या खापऱ्या आहेत ह्याचा 950 रुपये ब्रास होतो, म्हणजे एका ब्रासला जवळजवळ आपण 500-550 रुपये जास्त देतोय। आणि ह्या एकतर शाहू काळाशी साधर्म्य सांगणाऱ्या नाही आहेत, ह्या आधुनिक खापऱ्या आहेत। ह्या ठिकाणी जे रूफिंगच्या टाईल्स बसवलेल्या आहेत त्या मूळ जी शाहूकालीन ज्या वेळेला परिस्थिती होती त्यानुसारच ते व्हायला पाहिजे होतं। एकूण 4.5 एकर मध्ये सुरू असलेलं शाहू महाराजांच्या जन्मस्थळ विकासाचं काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे। तसंच जन्मस्थळाचं काम दर्जेदार आणि शाहू काळाशी सुसंगत होत नाहीये, त्यामुळे याबाबत आता कुणाला जाब विचारायचा असा प्रश्न शाहूप्रेमी व्यक्त करत आहेत। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।